अभय स्वागत आहे एबीबी माझाच्या या विशेष कार्यक्रम कार्यक्रमात ज्याचं नाव आहे झिरो अवर अभय हे सगळं अमित शहाच्या विधानाविषयी जी चर्चा सुरू आहे की त्यांनी शिंदेना सांगितलं की भाजपनं तुम्हाला मुख्यमंत्री पद देताना त्याग केला होता तर या सगळ्याचा राजकीय अर्थ नेमका आता कसा घ्यायचा नाही विजय असा आहे की त्या बैठकीला जे उपस्थित होते त्या तिन्ही लोकांनी याचा इन्कार केला आहे तरी पण हे असं वक्तव्य त्यांनी केलं असेल असं ग्रहित धर धरलं तर मला वाटतं की आघाडीच्या राजकारणामध्ये त्याग हा अध्याहतच असतो म्हणजे जेव्हा तुम्ही शतप्रतिशत आपली सत्ता असावी अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते परंतु आघाडीच्या राजकारणासाठी त्यांना तो त्या त्यांच्या स्वप्नाचा त्याग करावा लागतो कधी कधी वेगळीवेगळी राजकीय समीकरणं मांडताना आपल्या विचारधारेचा काही वेळा त्याग करावा लागतो आणि किमान समान कार्यक्रम ठरवावा लागतो त्याच्यामुळे आघाड्यांचं राजकारण जेव्हा येतं तेव्हा त्याग हा शब्द त्याच्यात अध्याहूतच असतो आता या संदर्भात समजा जर असं वक्तव्य झालं असेल असं ग्रहीत धरलं तर मला वाटतं की निश्चितपणे भाजपाचा जागा वाटपाचा तर पेच असणारच आहे सिटिंग गेटिंग या तत्वाने जरी विचार केला आपण तरी पण जास्ती निवडून येण्याची क्षमता कुठल्या पक्षाकडे आहे तशी क्षमता असलेला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे हे जेव्हा बघून ठरवलं जातं तेव्हाही काही मतदारसंघाबद्दलचा वाद निर्माण होऊ शकतो आणि त्या संदर्भात मी एकमेकांना सांगताना की तुम्ही समजून घ्या त्याग करा अशा गोष्टी होऊ शकतात पण याचा आर याच्यातून फार मोठी काही उलतापालत किंवा त्याची चर्चा याच्यातून अभिप्रेत आहे असं मला वाटत नाही मुळात असं वक्तव्य झालंय की नाही ते पण माहीत नाही परंतु आघाडीच्या राजकारणाचा त्याग हा एक अध्याहृत भाग आहे एवढं नक्की अभय आपण अनेक वर्ष राजकीय पत्रकारितेत आहात अशा गोष्टी उघडपणे कोणी सांगत नाही शेवटी तुमच्यासारखे अनेक रिपोर्टर असतात त्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून सूत्रांची माहिती ही आपल्यापर्यंत पोचत असते पण या जर वक्तव्याकडे आपण पाहायचं तर गेल्या महायुतीच्या बैठकांपासून आपण पाहतोय प्रत्येक प्रश्नावर तोडगा कोण काढणार तर अमित शहा काढणार महाराष्ट्रात वारंवार येणार कोण तर अमित शहा काढ येणार तर हे सगळं लक्षात घेता या तीन नेत्यांवर म्हणजे तीन प्रमुख नेत्यांवर वरती जो सुपर पॉवर कोणी आहे तर अमित शहा आहेत त्यामुळे हे अमित शहाचं दबावतंत्र मानायचं इशारा मानायचा का मैत्रीपूर्ण सल्ला मानायचा नाही मध्यस्थी करण्यासाठी किंवा अंतिम तो, तोड तोडगा काढण्यासाठी एखाद्या ज्येष्ठ नेत्यांची मदत घ्यावीच लागते कुठल्याही राजकीय पक्षाला जेव्हा कुठला तिढा विशेषतः जागा वाटपाच्या बाबतीतला तिढा स्थानिक पातळीवर सुटत नाही तेव्हा स्वाभाविकच मग अशा वेळेस वरिष्ठ नेत्यांची मदत घेतली जाते अनेकदा आपण असं बघतो की तीन लोकांच्या अनेकदा उमेदवार अनेक उमेदवार असतात आणि तीन लोकांची पॅनल बघून आपण ते पक्षश्रेष्ठीकडे पाठवले जातात की या संदर्भात तुम्हीच निर्णय घ्यावा म्हणून तशी काही भूमिका या संदर्भात पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागते त्यामुळे मला वाटतं की या जागा वाटपाचा तिढा सोडवताना प अमित शाह यांचा रोल महत्त्वाचा असणार आहे जे विषय इथल्या स्थानिक पातळीवर सुटणार नाहीत त्या संदर्भात त्यांना निर्णय घ्यावा लागेल मुळात आता आघाडीच्या पण जागा वाटपाची चर्चा आपण बघितली तर बाकीचे नेते चर्चा आहेत आणि जिथे हा ज्या या वादावर तोडगा निघत नाही अशा वेळेस शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला मध्यस्थी लागते मागच्या वेळेस विशेषतः लोकसभेच्या वेळेस आपण बघितलं की काही जागांच्या बाबतीत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो एक तिढा होता पण त्यावेळेसही वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप करून तो बा तो वाद बाजूला ठेवून एकसंगपणे निवडणुका लढवण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच दृष्टिकोनातून मला वाटतं याच्याकडे बघावं लागेल विजय अभय ही खरं तर कालपासून बातमी सुरू आहे पण आपण त्याच्या आधी जर बघितलं अमित शहाच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा घेतला होता आणि पंखामध्ये बळ भरलं त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या त्यावेळी त्यांचं एक वाक्य होतं दोन हजार चोवीस साली महायुतीचं सरकार पण दोन हजार एकोणतीस साली भाजपचं स्वबळावर सरकार आणायचं आपल्याला प्रयत्न करायचा आहे ही त्याची सुरुवात मानायची नाही शतप्रतिशतचं त्यांचं स्वप्न आहेच म्हणजे मुळात त्यांनी त्यागाची सुरुवात स्वतःकडून केली असं म्हणायला हरकत नाही कारण ते दोन हजार चोवीस संदर्भात त्यांनी स्वतःच त्यागाची तयारी दर्शवलेली दिसते या निमित्ताने कारण ते दोन हजार बोलत बोलतायत तर आत्ताचं सरकार आपलं एकट्याचं नसेल तर आपण मिळून आणतोय असं करून कार्यकर्त्यांनाही शेवटी असं असतं की सगळ्या कार्यकर्त्यांना कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आघाडीचा मध्ये लढावं असं वाटत नाही कारण प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये तुमचे इच्छुक असतात अशावेळी त्यांना एकत्र ठेवणं आणि पुढच्या काही गोष्टींची पुढची स्वप्नं दाखवणं या मला वाटतं की हे नेत्यांचं काम असतं आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की त्या वाक्याकडे बघावं लागेल आत्ता तरी त्यांनी आपल्याला आघाडीत लढायचं आहे हाच संदेश आपल्या कार्यकर्त्यालाही या वाक्यातून दिलेला आहे असं म्हणावं लागेल विजय अभे आज एक महायुतीची पत्रकार परिषद झाली त्यावेळी हा प्रश्न सगळ्यांनाच विचारण्यात आला होता दोघांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी याचा इन्कार केला पण त्याच वेळेला अजितदादा टेबल न्यूज टेबल न्यूज करून माईकवर सांगत होते तर या घटनेकडे आपण कसं पाहायचं नाही एक निश्चित आहे की इन्कार इन्कार करण्याच्या बाबतीत तरी त्या त्यांच्यात ते कुठे मतभेद आहेत असं दिसलं नाही एक संग स्वाभाविकच आहे तिन्ही राजकारणातले मुरब्बी नेते आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न येणार याची त्यांना पूर्वकल्पना असणारच त्यामुळेच आपली एकसुरात त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि कदाचित ती वस्तुस्थिती पण असेल पण तु जी बातमी आली आहे त्यानुसार त्या त्यागाची कल्पना मला वाटतं की कुठल्या एकाच पक्षाला किंवा एकाच व्यक्तीला अशी दिली नसणार तर का हा जागांचा संदर्भ असेल कारण पुढच्या बाबतीत अजून हे पक्ष कुठलंही भाष्य करायला तयार नाहीत जसं महाविकास आघाडीत चर्चा होते चेहऱ्याची ती चर्चा मला वाटतं की महायुतीच्या नेत्यांनी शिताफीने टाळलेली आहे आणि आजही उत्तर त्यांनी एकसंघपणे देत तो चेहऱ्याचा प्रश्नही पुन्हा शरद पवारांकडे सोपवला की तुमचा चेहरा सांगा आमच्याकडे तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय तुमची निवडणूक तुम्ही कोणाच्या चेहऱ्याखाली लढताय हा प्रश्न पुन्हा आज त्यांनी टोलवलाय असे अनेक प्रश्न आता पुढच्या काळामध्ये एकमेकाकडे टोलवताना आपल्याला दिसतील त्यातलाच हा एक भाग म्हणावा लागेल की महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या स्पर्धेमुळे हा प्रश्न सातत्यानं विचारण्यात येतोय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या स्पर्धेतनं आधीच माघारी घेतलेली आहे पण महायुतीत तीन तीन नेते असे आहेत जे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात किंवा त्या स्पर्धेत येऊ शकतात तरी सुद्धा त्यांना हा प्रश्न विचारण्यात येत नाहीये आणि म्हणूनच ना महायुतीकडनं पहिले आप असं म्हणण्यात येतं का म्हणजे महाविकास आघाडीनं आधी जाहीर करावं नाही अनेकदा एक लक्षात घ्यायला पाहिजे विजय की आघाडीच्या राजकारणात अनेकदा चेहरा जाहीर केल्यामुळे किंवा संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपद ठरणारे असे विषय असतात तेव्हा अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याच मित्रपक्षाचं संख्याबळ कमी करण्याचे पाडापाडीचे प्रयत्न झालेले आपण अनेकदा पाहिलेले आहेत म्हणजे त्यामुळे म्हणजे भाजपाने हा आरोप केला होता की दोन हजार एकोणीसला शिवसेनेला मागे काँग्रेस राष्ट्रवादीमध्येही या संदर्भात एकदा चर्चा झाली की इवन पंच्याण्णव नंतर नव्याण्णवला ज्यावेळेस शिवसेना भाजप सरकार त्यावेळेसचं निवडणुकीला सामोरं गेलं तेव्हाही शिवसेनेकडून असा आरोप झाला होता की भाजपाकडून या संदर्भात काही झालं त्यामुळे निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाताना आधीच चेहरा जाहीर करून पाडापाडीचं राजकारण होणार नाही किंवा एखादा नेता जाहीर केल्यामुळे अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची उमेद कमी होणार नाही याची काळजी राजकीय पक्ष घेत असतात आणि मला वाटतं की त्यामुळे याच्यावर आत्ताच जाहीर चर्चा करून त्याला आणखी फाटे फुटण्यापेक्षा आपण एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी याबद्दल मौन पाळगलेलं पर अशी ब भूमिका बऱ्या राजकीय पक्षाची असू शकते आणि ते काय पहिल्यांदाच घडते असं नाही विजय धन्यवाद अभय आपण ही सविस्तर चर्चा केलीत आणि आपलं मत मांडलं त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट